नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर उमेश घोळेसर. पुन्हा एकदा आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय या संकल्पनेच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण आज स्टार्ट करणार आहोत की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय या संदर्भामध्ये. गेल्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाची पार्श्वभूमी कसा आला, राष्ट्रीय उत्पन्न या सगळ्याविषयी माहिती पाहिली. आज आपण महत्त्वाचं जे आहे की राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भामध्ये चार ज्या संकल्पना आहेत, ज्याला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDP म्हटलं जातं, त्यानंतर नेट डोमेस्टिक प्रोडक्ट ज्याला निव्वळ देशांतर्गत उत्पन्न म्हटलं जातं, त्यानंतर GNP त्याला ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, त्यानंतर NNP नेट नॅशनल प्रोडक्ट. या चारही संकल्पना वारंवार आपल्याला अर्थशास्त्राच्या राष्ट्रीय उत्पन्न संदर्भामध्ये आपल्याला अभ्यासायला येतात. ते मग MPSCची परीक्षा असो, UPSCची असो, किंवा नेट सेट असो, किंवा UG आणि PUG, या प्रत्येक भागामध्ये स्थूल अर्थशास्त्रामध्ये हा महत्त्वाचा भाग अभ्यासला जातो. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत या चारही संकल्पनाच्या विषयी माहिती. या चार संकल्पनामध्ये पहिली जी संकल्पना आहे ती म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. या ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टला सकल किंवा स्थूल देशी उत्पादन म्हटलं जातं. या सकल किंवा स्थूल देशी उत्पादन या संदर्भामध्ये महत्त्वाचं काय की कोणत्याही देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत, लक्षपूर्वक आहे का, कोणत्याही देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत म्हणजे त्या देशाच्या सीमेच्या आतच एका वर्षाच्या कालावधीमध्ये उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांच्या मौद्रिक मूल्याला सकल देशीय उत्पादन असं म्हटलं जातं. म्हणजे GDP जे आहे ते ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हटलं जातं. डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत, देशामध्ये निर्माण होणार. आणि सकल देशी उत्पादनाचा अंदाज बाजार किमतीच्या आधारावर किंवा उत्पादन घटकांच्या परिव्ययाच्या आधारावर लावण्यात येतो. आपण बाजार किंमत म्हणजे काय, घटक परिव्यय किंमत म्हणजे काय, याच्यावर सुद्धा आपण एक स्पेशल लेक्चर आपण बनवलेलं आहे. या संदर्भामध्ये बघा की आपण GDP पाहत असताना या GDPच्या संदर्भामध्ये DF Dernburg यांची एक व्याख्या आहे. काय म्हणतात, TF Dernburg, काय म्हटलं मी, TF Dernburg असं नाव आहे अर्थशास्त्रज्ञाचं. यांनी या GDP संदर्भामध्ये एक त्यांची व्याख्या मांडली. काय म्हणतात की सकल देशी उत्पादन म्हणजे एका आर्थिक वर्षाच्या दरम्यान एका देशातील घरगुती क्षेत्रामध्ये बाजार किमतीवर अंतिम वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाचे बाजार मूल्य होय. म्हणजे बघा काय म्हणायचं आहे त्यांना, एका आर्थिक वर्षामध्ये देशामधील घरगुती क्षेत्रामध्ये बाजार किमतीवर अंतिम वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाचं बाजार मूल्य असं म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ॲट मार्केट प्राईस, म्हणजे त्यावेळेस त्या आर्थिक वर्षामध्ये जी काही मार्केट प्राईस असेल त्या मार्केट प्राईसवर की त्या अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य म्हटलेलं आहे. काय म्हणतात, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ॲट मार्केट प्राईस ॲज डिफाईन्ड ॲज द मार्केट व्हॅल्यू ऑफ द आउटपुट ऑफ फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस इन द डोमेस्टिक टेरिटरी ऑफ अ कंट्री ड्युरिंग अन अकाउंटिंग इयर. म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये अंतिम वस्तू आणि सेवांचं त्या वर्षामधील बाजार किमतीच्या आधारावरचं हे मूल्य आहे असं डर्नबर्ग यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर ही GDPची जी संकल्पना आहे ही प्रामुख्याने एकूण देशांतर्गत उत्पन्न त्याला म्हटलं जातं, देशांतर्गत देखील त्याला म्हटलं जातं. कारण एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये एका वर्षामध्ये उत्पादन झालेल्या सर्व अंतिम आणि वस्तूंचं म्हणजे फायनल गुड्सं जिथं विचारात घेतल्या जातात आणि हे चलनविषयक किंमत आहे. भारतासाठी हे एक जे वर्ष असते आर्थिक वर्ष हे 1 एप्रिल ते 31 मार्च असं दिलेलं आहे. या आर्थिक वर्षामधले सगळे व्यवहार पाहिले जातात GDP काढताना. आणि याची गणना कशी आहे, ही राष्ट्रीय खाजगी उपभोग, संपूर्ण गुंतवणूक, सरकारी आणि व्यापार, उर्वरित आयात निर्यात या सगळ्या ज्या बाबी आहेत यांच्या बेरजेची पण चर्चा याच्यामध्ये केल्या जाते. आणि या पद्धतीमध्ये देशाच्या बाहेर बनलेले परंतु आयात झालेल्या वस्तूंचा खर्च आणि देशात बनलेल्या त्या वस्तू आणि सेवांची किंमत जोडलेली असते ज्यांना देशात विकले गेले नाही. म्हणजे या दृष्टिकोनामध्ये डोमेस्टिकचा अर्थ जो आहे हा डोमेस्टिकचा अर्थ सगळ्या अर्थव्यवस्थेत कोणत्याही देश आणि त्याच्या भांडवलाच्या वर्तुळाच्या आत होणारे आर्थिक उपक्रम. म्हणजे आपल्या भारत देशाचं जर उदाहरण घेतलं तर या भारत देशाच्या सीमेच्या आतमधलंच उत्पन्न किंवा जेवढे प्रॉडक्शन होतं हेच या GDP मध्ये विचारात घेतल्या जातं. आणि GDP मध्ये होणारा जो वार्षिक टक्क्यातील जो बदल आहे हा एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये जर ग्रोथ रेट जर वाढत आहे, उदाहरणार्थ आपल्याला जर पाहायचं असेल की एखाद्या देशाचा GDP हा 107 रुपये आहे आणि हे मागील वर्षापेक्षा हे 7 रुपयाने जास्त आहे.
म्हणजे मागील वर्षापेक्षा ते 7 रुपयांचं जर जास्त असेल तर त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची वार्षिक वाढ जी आहे ही 7% आहे, म्हणजे जीडीपी हा 7% असं म्हटलं जातं। म्हणजे एखाद्या देशाचा जर आपल्याला जीडीपी काढायचा असेल तर त्या देशाचा जीडीपी जर 107 रुपये आहे आणि मागील वर्षापेक्षा तो 7 रुपयांनी जास्त आहे, म्हणजे 100 आणि 107 याच्यामधला जो डिफरन्स 7 रुपये आहे, यामधला जो 7 आहे हा 7% वाढ झालेला आहे असं या ठिकाणी म्हटलं जातं। आणि जेव्हा आपण एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेला वाढणारी अर्थव्यवस्था असं जर म्हणतो, म्हणजे ग्रोथ होणारी अर्थव्यवस्था जेव्हा मानतो, तर त्याचा अर्थ असा असतो की देशाचे उत्पन्न परिमाणात्मकरित्या वाढत आहे, देशाचं क्वांटिटी ऑफ प्रोडक्शन वाढत आहे। या परिमाणात्मक हा जो दृष्टिकोन आहे याच्या आकारावरून देशाच्या अंतर्गत शक्तीची तर माहिती मिळतेच, परंतु यामुळे देशाच्या आतमध्ये म्हणजे भौगोलिक सीमेच्या आतमध्ये उत्पादन आणि सेवा ज्या असतात यांच्या गुणवत्तेची पातळी मात्र कळत नाही की कुठल्या प्रकारचं उत्पादनाची पातळी काय आहे, त्याची क्वालिटी समजत नाही, मात्र आपल्याला क्वांटिटी किती प्रकारचं प्रोडक्शन होतं आहे हे लक्षात येते। म्हणजे तुलनात्मक अर्थशास्त्रामध्ये हा सर्वात अधिक सामान्यपणे वापरला जाणारा डेटा आहे असं म्हटलं जातं। सदस्य राष्ट्रांच्या जीडीपीला त्यांच्या क्रयशक्तीच्या समानतेनुसार देखील परचेसिंग पॉवर ऑफ पॅरिटी हे देखील एक संकल्पना आहे आणि त्यामध्ये देखील IMF द्वारे याला स्थान दिले जाते की भारताचा GDP हा PPE नुसार म्हणजे परचेसिंग पॉवर ऑफ पॅरिटीनुसार जगामध्ये 3rd क्रमांकावर असं आपल्याला ऐकायला मिळते। आणि म्हणजे चीन आणि US नंतर हा भारत 3rd क्रमांकावर क्रयशक्तीच्या आधारावर 3rd क्रमांकाचा देश आहे असं म्हटलं जाते। म्हणजे त्याच वेळेस काय होते की रुपयाचा जो US डॉलर्समध्ये कन्व्हर्ट करून विनिमय दरानुसार भारतातील GDP जगातील 6व्या मोठ्या क्रमांकावर आहे असं म्हटलं जातं। ही सगळी GDP जी संकल्पना आहे ही कशी आहे, देशामधले सामान्यतः ग्रोथ रेट काढताना, देशातली एकूण आर्थिक आरोग्याची कल्पना काढताना, किती प्रोडक्शन होत आहे वेगळ्या वस्तू आणि सेवा यासाठी हा अतिशय महत्त्वाचा आहे। म्हणजे GDP वरून आपल्याला काय लक्षात आलं की भौगोलिक सीमेच्या आतमधलं हे उत्पादन आहे आणि ते मार्केट प्राईसच्या आधारावर त्याचं मूल्य काढलं जातं। त्यानंतर दुसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे NDP, त्याला नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हटलं जातं, शुद्ध देशी उत्पादन। म्हणजे GDP मध्ये ग्रॉस डोमेस्टिक होतं, या ग्रॉस डोमेस्टिक मधला जी निघाला आता काय आला, N आला, N म्हणजे नेट, ज्याला शुद्ध किंवा निव्वळ देशी उत्पादन म्हटलं जातं। या नेट डोमेस्टिक प्रॉडक्टमध्ये काय केलं जातं की उत्पादनासाठी उपयोगात आणलेल्या यंत्राच्या मालमत्तेवरील वार्षिक घसाऱ्याचं मूल्य सकल देशीय उत्पादनाच्या रकमेतून वजा केल्या शुद्ध देशी उत्पादनाचा अंदाज प्राप्त होतो। म्हणजे NDP काढण्याचं काय सूत्र आहे, NDP = GDP - Depreciation। आता हे डेप्रिसिएशन म्हणजे काय, म्हणजे या सगळ्या GDP च्या मूल्यामधून डेप्रिसिएशनचं मूल्य हे मायनस केलं जातं किंवा वजा केलं जातं। डेप्रिसिएशन म्हणजे काय, इथं आपल्याला उदाहरण देता येईल की उदाहरणार्थ एक कंपनी आहे आणि त्या कंपनीनं मालाचं नेआण करण्यासाठी एक डिलिव्हरी ट्रक विकत घेतलेला आहे आणि हा डिलिव्हरी ट्रक जो आहे तो 10 लाख किमतीचा आहे असं आपण गृहीत धरू आणि या ट्रकचा अपेक्षित जो वापर आहे किमान हा 5 वर्ष चालेल असं ट्रकचा अंदाजे 5 वर्ष तो चांगल्या प्रकारे चालेल आणि ट्रकची दरवर्षी कंपनी मालकाला मुख्यत्वे 5 लाख रुपये हा कमावून देतो हा ट्रक आणि परंतु या ट्रकला मेंटेनन्स खर्च येईल आणि मेंटेनन्स किंवा देखभालचा खर्च येईल, त्याचं मशीन आहे दुरुस्ती करावी लागेल, त्याचं सगळं त्याचा देखभालीचा जो खर्च येईल हा वार्षिक मात्र 20,000 रुपये येईल। म्हणजे त्यामुळे जर 5 वर्षासाठी हा जर घसारा काढला तर आपल्याला 1 लाख रुपये हा घसारा खर्च त्या ट्रकवर होतो आणि हे 1 लाख रुपये दरवर्षीच्या 5 लाख रुपयामधून जर मायनस केले, म्हणजे त्या वर्षातला घसारा जर मायनस केला तर निव्वळ आपल्याला समजते की त्या वर्षामधले जे 5 लाखाचं झालं त्या 5 लाखामधून घसारा खर्च मायनस करून जो उरतो रक्कम ती असते NDP। म्हणजे घसारा मायनस करता जो उत्पादन जे आपल्या देशामधलं निघते त्याला म्हटलं जातं नेट डोमेस्टिक प्रोडक्ट। त्यानंतरची संकल्पना आहे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, ज्याला GNP म्हटलं जातं। आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये PIGU ची व्याख्या पाहिली होती, PIGU ने काय केलं होतं, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विदेशातून प्राप्त झालेल्या उत्पन्नाचा समावेश केला होता। या PIGU चं उदाहरण इथं द्यायचं कारण म्हणजे या GNP मध्ये हा भाग आपल्याला पाहायला मिळते, स्थूल किंवा सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये मुख्यत्वे GNP मध्ये आता जो GDP मधील जो डोमेस्टिक शब्द आहे तो डोमेस्टिक निघून गेला, आता त्या डोमेस्टिकच्या जागी आलेला आहे ग्रॉस नॅशनल, म्हणजे त्या D च्या जागी N आलेला आहे, नॅशनल प्रॉडक्ट म्हटलेला आहे, राष्ट्रीय असा शब्द वापरलेला आहे आणि यामध्ये राष्ट्रीय शब्दामध्ये मुख्यत्वे देशाच्या भौगोलिक सीमेच्या उत्पन्नाचा समावेश तर होतोच, मात्र या उत्पन्नापेक्षा देशाच्या नागरिकांनी
कमावलेले उत्पन्न विचारात घेतले जाते। मग ते कमावलेले उत्पन्न देशातलं असो आणि विदेशातलं देखील असो, म्हणजे कोणत्याही देशामध्ये एका वर्षाच्या कालखंडामध्ये अंतिम वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाच्या मौद्रिक मूल्यात विदेशातून प्राप्त उत्पन्न मिळवल्यावर येणाऱ्या बेरजेला राष्ट्रीय उत्पादन असं म्हटलं जातं, म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादन म्हटलं जातं। म्हणजे याच्यामध्ये एका देशामधील रहिवासी दुसऱ्या देशात काम करून काय करतात, उत्पन्न मिळवतात। त्याचप्रमाणे दुसऱ्या देशातील रहिवासी आपल्या देशामध्ये येऊन देखील उत्पन्न कमावतात आणि त्यांच्या देशामध्ये नेतात आणि या दोघोतील फरक काढला जातो। म्हणजे जी एन पी काढताना सूत्र काय आहे, जी एन पी इज इक्वल टू जी डी पी प्लस एन एफ आय ए। अगोदर एक छोटं सूत्र दिलं आहे, मी पुन्हा त्याचा खाली सविस्तररित्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जी एन पी कसं आहे की जी डी पी प्लस नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम ॲब्रॉड, म्हणजे विदेशातून प्राप्त झालेलं उत्पन्न आहे। आता याच्यात काय होते की देशातील सकल उत्पादनापैकी काही भाग हा विदेशामध्ये निर्यात करण्यात येतो, त्याचप्रमाणे देशामध्ये विदेशातून वस्तूंची आयात देखील करण्यात येते आणि एका वर्षाच्या कालखंडातील निर्यात आणि आयातीच्या मूल्यातील अंतर, ज्याला एक्सपोर्ट आणि इम्पोर्टमधलं डिफरन्स ज्याला म्हटलं जातं, हे डिफरन्स इथं जी एन पी काढताना अतिशय महत्त्वाचं येतं की जी एन पी इज इक्वल टू जी डी पी प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट असं एक सूत्र आहे। या अंतर्गत काय की आयात आणि निर्यातीतला जो फरक आहे तो फरक हा जी डी पीमध्ये प्लस केला जातो। जर देशामधली निर्यात जास्त असेल, बघा काळजीपूर्वक आहे का, देशामध्ये जर निर्यात जास्त असेल तर अशा वेळेस हा जो जी एन पी आहे हा जी एन पी जास्त राहील, कारण या जी डी पीमध्ये निर्यातीमधून जे रक्कम आपल्याला मिळत आहे दुसऱ्या देशातून ते ॲड जास्त होतील। या उलट या निर्यातीपेक्षा आयातीचं जास्त देणं असेल, आपण दुसऱ्या देशातल्या वस्तूच आणून राहिलो, आपल्या देशातला माल मोठ्या प्रमाणात पाठवून नाही राहिलो किंवा आपल्या जात नाही आहे, दुसऱ्या देशामधली आयातच जास्त आहेत, आयातीवर आपल्याला जास्त खर्च करावा लागत आहे, त्यामुळे इम्पोर्ट आणि एक्सपोर्टमधला जो फरक आहे हा फरक प्रामुख्याने आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी कसा देईल, प्रतिकूल दिसून येईल, कारण निर्यात कमी आणि आयात जास्त आणि त्याच्यामुळं जी एन पी हा कमी दिसून येईल। अशा प्रकारे ही संकल्पना आहे मित्रांनो। त्यानंतर पुढची जी संकल्पना आहे ती म्हणजे एन एन पी, ज्याला नेट नॅशनल प्रॉडक्ट म्हटलं जातं। काय म्हटलं जातं, नेट नॅशनल प्रॉडक्ट, निव्वळ किंवा शुद्ध राष्ट्रीय उत्पादन। आता या जी एन पी मधला हा जी सुद्धा निघून गेला आणि इथं आला नेट किंवा त्याला निव्वळ किंवा शुद्ध। आता याच्यामध्ये काय होतं की उत्पादनाच्या कार्यामध्ये यंत्र आणि इतर सगळ्या प्रकारच्या भांडवली वस्तूंचा उपयोग तर करण्यात येतो आणि त्यांचा वापर आणि उपयोग केल्यामुळे त्यांची काय होते, झीज होते किंवा थूटफूट होते, त्याचे मूल्य कमी होते, या मूल्य ह्रासाला काय म्हटलं जातं, डेप्रिसिएशन किंवा घसारा म्हटलं जातं आणि सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या मूल्यातून या घसाऱ्याची रक्कम वजा केल्यास शुद्ध राष्ट्रीय उत्पादन किती आहे ते कळते। म्हणजे कोणत्याही देशामध्ये एका वर्षाच्या कालखंडामध्ये उत्पादित सर्व वस्तू आणि सेवांच्या बाजार मूल्याच्या बेरजेतून वार्षिक घसाऱ्याची जर रक्कम वजा केली तर उरणाऱ्या जे रक्कम आहे त्या रकमेला शुद्ध राष्ट्रीय उत्पादन म्हटल्या जाते, म्हणजे नेट नॅशनल प्रॉडक्ट म्हटल्या जाते। म्हणजे आपण जे ट्रकचं उदाहरण दिलं होतं ते आपण डोमेस्टिक लेवलवर पाहिले, एका कंपनीला ट्रक मालकाला जो डिप्रिसिएशनचा खर्च करावा लागतो तो तर विचारात घेतलाच जातो, मात्र या एन एन पीमध्ये विदेशातून काही वस्तू आणताना जर तुटफूट झाल्या तर तो देखील मायनस इथं खर्च केला जातो, म्हणजे तो देखील मायनस इथं केला जातो ती रक्कम। म्हणजे एन एन पीचं सूत्र कसं आहे, एन एन पी इज इक्वल टू जी एन पी मायनस डिप्रिसिएशन। म्हणजे एन एन पी काढल्यामुळे काय होते की एखाद्या देशामध्ये उत्पन्न निर्माण करण्यासाठी किंवा उत्पन्न काढण्यासाठी किती खर्च करावा लागतो याचा नेमका अंदाज या नेट नॅशनल प्रॉडक्टवरून मिळते। म्हणजे जी एन पीमधून जर डिप्रिसिएशन काढलं, ते डिप्रिसिएशन डोमेस्टिक असो की आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या देवाणघेवाणीतून होणारे डिप्रिसिएशन असो, ते जी एन पीमधून ह्या डिप्रिसिएशनचे आकडे जेव्हा मायनस होतील, म्हणजे एखाद्या जहाजावर माल आणला काही तुटफूट झाली, विमानातून माल आणला तुटफूट झाली, हा देखील या डिप्रिसिएशनमध्ये होतो, देशामधले डिप्रिसिएशन जे घसारा आहे तो देखील इथं मायनस होतो, अशा प्रकारे एन एन पी काढला जातो। आपण या ठिकाणी या चारही संकल्पना थोडक्यात पाहिल्या, यानंतरची संकल्पना की ज्यामध्ये या राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन कसं केलं जातं आणि त्याच्यानंतर देखील दरडोळे उत्पन्न म्हणजे काय, त्याच्यानंतर पर्सनल इन्कम म्हणजे काय, या संकल्पना आपल्याला सविस्तररित्या पाहायला मिळणार आहेत। धन्यवाद मित्रांनो, आजचं लेक्चर आपण इथं संपवतो। या चॅनलला अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाईक करावे, सबस्क्राईब करा आणि शेअर करावे की जेणेकरून तुम्हाला या संदर्भामध्ये अर्थशास्त्राचे सगळे व्हिडिओ लेक्चर आपल्याला इथं पाहायला मिळतील। धन्यवाद।